यार गाइस ओवीची मजा आहे का भाई, फुल मजा घेते सुद्धा रेडी झाली आहे हिच्यासाठी. एक आहे तुला, घे. कोणता आहे? कोणाचा आहे? पटकन घे. हे चॉकलेट आहे. स्ट्रॉबेरी किसका आहे? मेरा. आईस्क्रीम पार्टी चालू आहे. तर किती दिवसानंतर आपण आईस्क्रीम खायला आलो पहिल्यांदा रात्रीच्या. हे गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. कालचा दिवस तर तुम्ही बघितला, मस्त पैकी पाचवीला आम्ही भरपूर सारी मजा केली, फुल एन्जॉय केला. आणि आजचा दिवस माहिती, काल ओवी आली आहे पण ओवी घरी गेलीच नाही वापस, तिला इथंच राहायचं. इथंच राहायचं कशाला? खाऊला. पिल्ली कुठे? जुरीची. मग जुरीची पिल्ली नेली सगळ्यांनी, तुम्हाला पाहिजे होता. सेकंड चल पटकन. नाही देत, नाही देत. हे तोडशील तोडशील तोडशील. तुटल घेऊ का? तुटल तुटल. तू गेली ना मम्मी बरोबर का? सुट्ट्या पडल्या का? ले मस्ती करते गाईज. ये आली का? हो भी ये लात ना मारच. लात मारच ना, लात मारच ना. बोलू ना मी मोजता दे. बघा हे मी मोजता दे. बघा हे माझं ना आहेत ना माझं लाली. कोण बोलला? तू. चल मग मी जातो दुकानावर. आज लेट टाइम झाला मला गाईज, 11 वाजले इथेच. आज मी जाणार आहे कार घेऊन आपल्या शॉप वरती. एक तर ऊन जाम लागतंय म्हणून मी कारच घेऊन जातो. बोललो चला फटाफट निघू. बाहेर तर भरपूर सारा ऊन आहे, बघशील ना बाबा. लेक एकदम तापून जाईल गाडी पण जाम तापली. उन्हामध्येच होती. आता मी चाललोय शॉप वरती, तिथं ट्राफिक लागते तर शॉप माझ्या मच्छीच्या इकडेच गाडी लावायला लागणार आहे मला. आणि टाइम पण भरपूर झाला आज शॉप खोलायला. रात्री झालं थोडंसं जागरण, त्याच्यामध्ये थोडं लेटच उठलो. चला आता निघू आपण. जस्ट मी आलो आपल्या शॉपच्या इथे. आपला शॉप तर इथेच आहे. गाडी लावायला पार्किंग भाई. आता कसं करायचं राव? तर काय जस्ट शॉप वरती आलोय. शॉप ओपन केलाय पण कोण शॉप मध्ये असता जरा बरा झाला असता. मला जरासा बाहेर रील वगैरे बनवायला भेटले असते. आणि इंस्टाग्राम वरती किती दिवस झाले? 1.5 ते 2 महिने झाले. मी इंस्टाग्राम वरती अपडेटच नाहीये. आणि युट्यूब वर सुद्धा थोडा टाइमपास होतोय आपल्याला माहिती ना, थोडा बिझी आहे त्याच्यामुळे. मग मुलगा जर भेटला असता ना बरोबर झाला असता. आता जस्ट मी सगळे काही साफसफाई करून घेतली आहे. ह्याला पण लावून घेतलाय. आणि आपला भाऊ आला माझ्या रील बनवायला. पण भाऊ काय भाऊ काय आता करू की काहीतरी काहीतरी करायला लागेल. कोणाला तरी दुकानावरती बोलवायला लागेल, कारण की आज मी रील बनवल्याशिवाय राहणार नाही भाई. लय दिवस झाले रील नाही बनवले. आणि सॉंग तर बघाल ना भाई, आपले राजीर मालीचे सगळ्यांचे एकदम क्लासिक क्लासिक सॉंग आले. एकदम मस्त मस्त सॉंग आलेत. सो मला आज बनवायचे रील. आज फायनली टाइम भेटला आपल्या रील बनवायला. घाम तर एवढा येतो ना भाई. गर्मी काय, एक तर लाईट गेले, इन्व्हर्टर नाही. बंटी आला आपल्या शॉप वरती थांबायला. अर्ध्या तासात थांबशील का? जास्त थांबेल ना. जा म्हणजे चला आता निघूया. तर काही जस्ट आम्ही आलो पलावामध्ये. आपल्यासोबत विशाल भाऊ आहे. विशाल भाऊने एकदम खतरनाक आपले रील्स बनवले आहे, तुम्ही बघू शकता. आपली कार पण इथंच लावली आहे मी मस्त वगैरे. आणि आमची ही पलाव सिटी जिथे मी नेहमी व्हिडिओ बनवायला येतो. पण आधी 2-3 महिन्यापासून व्हिडिओज नाही बनवले गाईज. पण तुमचा सपोर्ट मात्र तेवढाच राहिला. आणि लवकर लवकर आपल्या इंस्टाग्रामला 1 लाख होणार आहे, तर लवकर सपोर्ट करा गाईज. भरपूर दिवस रील्स नाही आले पण आता रेग्युलर रील्स बनवेल भाई. पण सपोर्ट करा भाई, 1 लाख होऊन जातील लगेच. लवकर लवकर करा यार सबस्क्राईब. 2-3 हजार बाकी पटकन पटकन करून टाका भाई. तर गाईज भरपूर सारे रील्स बनवले, तर रील्स बघायला विसरू नका. इंस्टाग्रामवरती रोशन संते 5005 एकदम कडक मध्ये रील्स बनवलं. आज आता निघूया शॉप वरती. भरपूर टाइम झाला, 1 वाजला आता दुपारचा. तर चला आता आपण जाऊयात. जस्ट घरी आलो आज. तर खूप दिवसानंतर एकत्र जेवायला बसलोय. इकडे आमच्या आई बसले, इकडे वहिनी, आणि या साईडला आमचा दादा बसले. आता मी जेवायला बसले. आणि जेवायला मस्त पैकी आहे. कोलबी आणि का नको काटी इला नव्हती ठेवायला पाहिजे होती. आपल्या माईला ठेवायला पाहिजे होती इले आगाव. कसले बोलतो बघा
तुला अजून मारला पाहिजे मायने. काला काला ये घे बोलते ती. सॉरी सॉरी. चल उतर चल उतर 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 बाबा. उतरतच बाय. उतर ना चैन तोरशील बाय. उतर दादा जवळ जाय. चल बाय बाय. मला ये आता त्याही माहिती. जुलीचा लय प्यार आहे बाबा. पागलच करते. हा काय चा जा तिकडे दादा. दादा जवळ मी ना घेणार तुला. मी ना घेणार. जा जा मी ना घेणार. अरे काय मी ना घेणार. जा मी ना घेणार. ना घेणार बोलू ना. जेवण वगैरे झालंय आमचं आणि आता मी चाललोय शॉप वरती लगेच. चला तर आपण आता निघू. हाय हाय. लाजली ती आता. लाजली लाजते ती आता. हाय सिद्धार्थ. सिद्धार्थ आज तर भरपूर दिवसानंतर ताईच्या इथं आलं. मी बघितलं आज किती दिवस झाले मी ताईच्या इथं येतच नव्हतो. आज इथं आलोय. चला आपण पहिला तर प्रियाच्या घरामध्ये जाऊ. आपली मोठी ताई का बघू. ती नसली तर प्रियाला फटके देऊ आणि काहीतरी बनवून घेऊ. काय करता काय करता हा काय करता. डाग झाले का गेले का नाही जातील. काहीच मी जस्ट चाय घेतलाय. ताईने मस्त पैकी मला चाय दिला. आज जाम दिवसांच्या आल्या मी तिच्या इथं. चुपच राहिले. काही जस्ट शॉप मध्ये आलो. आता जाऊयात आपण आजमध्ये. सो ताईच्या इथून आलो आणि डायरेक्ट शॉपच्या इथे. शॉप वरती जस्ट आलो आणि आता शॉप वरती भरपूर काही व्हरायटी आहेत आणि भाऊ पण आपल्या शॉप वरती. भाऊ कसं वाटतं तुम्ही आपल्या शॉप वरती काम? एकदम मस्त. काय मस्त काय सगळ्यात मस्त. कपडे भारी आहेत. शॉप क्लोज केलाय आणि आता रात्रीच्या वाजले 10. तुम्ही बघू शकता. सो आता आपण निघूयात घरी आणि जेवण वगैरे करू आणि मग डारडोर पंढरपूर. पूर्ण दिवस ना गाईज पूर्ण शॉप मध्येच निघून जातो आपला. त्याच्यामुळे माझे ब्लॉग थोडेसे आधीमध्ये असे छोटे मोठे होत राहतात. पण लवकरच मी स्टार्ट करेल. मलासुद्धा खूप वाईट वाटतं या गोष्टी करताना कारण की माझा जास्त लक्ष म्हणजे ब्लॉगिंगवरती असतं. पण टाईमसुद्धा मला इकडे द्यायला लागतो. त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटतं मला. पण लवकरच मी स्टार्ट करेल. वा बाबा हे सीडी बघा. इथून येताना तुम्हाला सगळ्यांना सांगेल. नीट या जरा. नेहमी सांगतो मी. जुली पण माझ्या मार्ग लागते. नाही ना आलो ना गो. काय जात आपण जेवण करून घेऊया. जास्ती पण आलो आई आक काल जाते बाबा. बाबा या सगळ्यातलं चिकन पोचे डालमंडी. जस्ट जेवण घेतलं. आईने मला जेवण दिलं आताच. मस्तपैकी जेवण आहे. काळजी टेटी वगैरे. तर चला आता आपण पटापट जेवण करून घेऊयात. काही काही अशा गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. पर्सनल ठेवायला लागतात आणि चेहऱ्यावरती नेहमी स्माईल देऊन काही काही आतल्या गोष्टीसुद्धा लपवून ठेवायला लागतात. काय नाही जसं चाललंय तसं नॉर्मली माझे ब्लॉग चालू राहतील. बघूयात आधीमध्ये जर गॅप पडला तर पडेल. लवकरच नवीन नवीन ब्लॉग टाकायचा सुद्धा प्रयत्न करेल. तर चला आता पहिला जर आपण जेवण करून घेऊ. काही जेवण वगैरे तर आमचं सगळ्यांचं झालं आणि आपल्यासोबत आहे ओवी आणि कोण आहे जीका. सो आपण कुठे चाललोय? आईस्क्रीम खायला. सो आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय. आता जेवण वगैरे झालंय तर बोललोय हे पण आलेत घरी आपल्या आणि आता आपल्या इथेच राहणार आहेत. जाणार नाही त्या घरी. घरी जाणार तुम्ही? तू मी जाईल ड्रायव्हरचे घरी. हा नाही जायचं ना तुला? तुला जायचं बापू घरी? तुला कायमची राहशील ना तू मामाच्या इथे. बघितलं राहील ती रेडीच असते. गाईस आता आम्ही चाललो आईस्क्रीम खायला. आता मामाकडनं आम्हाला पार्टी. कसली पार्टी? पण आज काय पार्टीच. पार्टी कसली पाहिजे तुम्हाला? बड्डे बाबा. कोणाचा बड्डे? ती जुली आहे का? तिकडे कोण आहे बाबा? नावच ना माहिती. तुला माहिती काय? अरे बापरे हिला माहित आहे. आता आपण ओवीला ना एकदम ढगातून काढूयात. ता ना ओवी नको ना. खरोखर हे बघ इकडे बघ वरती बघ. हे बघ आता बघ. आता ओवी बघ फक्त वरतून निघ. थांब खुल्ला सनग्रू.
चला जावा जावा मज्जा क्या मज्जा क्या मस्त यांची मज्जा है यार गाइस। आईस्क्रीम 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 नहीं आता समझ आई तुला काय पाहिजे तुला कोणता फ्लेवर पाहिजे बड़ा बड़ा सांग तो कोणता तुला जीविका स्ट्रॉबेरी फ्लेवर आता आलो अपन आईस्क्रीम घ्यायला भैया मस्त पैके आपले आईस्क्रीम बनवते ओवी यार गाइस ओवी ची मजा है का भाई फुल मजा घेते तू पण जा बापू नको बंद नको करो तो बंदच नाही होणार सो गाइस आईस्क्रीम सुद्धा रेडी झाली आहे हिच्यासाठी ये घे तुला घे कोणता आहे कोणाचा आहे पटकन घे ये चॉकलेट आहे स्ट्रॉबेरी किसका आहे मेरा आईस्क्रीम नको देता केस गळतील पैसे पैसे गाइस आज तो आमची गाड़ी चालत आहे या सगळ्यांनी आईस्क्रीम खायला आज आमची आईस्क्रीम पार्टी चालू आहे तर किती दिवसानंतर आपण आईस्क्रीम खायला आलो पहिल्यांदा रात्रीच्या मी कधीच आईस्क्रीम खायला आलो नाही पण यांना आईस्क्रीम जास्त आवडतं आईस्क्रीम कोणा कोणा आवडते तुला तुला पण यांना भरपूर आईस्क्रीम आवडते आपल्या कोकोला आवडते का तिला कोण देईल कोकोला कोका तू दे बाबा मामा आम्ही पलाव मध्ये घेऊन बाबा आईस्क्रीम खाऊन झालं आता पलाव मध्ये काय आता आईस्क्रीम वगैरे तर आम्ही खाल्ल्यात तर यांना थोडस आणखी पलाव मध्ये फिरून आणतो तर मस्त वाटतं संध्याकाळच्या टायमाला पलाव मध्ये फिरायला गार्डन वगैरे आहे गार्डन तर क्लोज असेल असंच यांना फिरून आणतो सगळे जस्ट आम्ही पलाव सिटी मध्ये एंटर केलाय आता थोडस आतमध्ये जाऊयात बघूयात गार्डन वगैरे जर चालू असला तर यांना गार्डन मध्ये फिरू थोडा आणि मग घरी जाऊ आपल्या सोबत आज ना कोको पण आहे कोको पण फिरल कोको आता मी फर्स्ट टाइमच गाडी मध्ये बसवला असेल आज अजून 32 मिनिट बापरे 11:30 वाजले खरं चल ये कोको ने उडी खाली ये कोको रोड वरती चालला चल तिकडे चल तिकडे चल पकड 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 पळाला तो जस्ट आपण पलाव सिटी मध्ये आलोय यांना घेऊन उतर सोड 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 त्याला खालती सोड तो तांबेल मस्त त्याला फिरून दे बघा यांची मस्ती चालू झाली काय करतोय ए उतर 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 नको नको याच्यात नको चला आपण पुढे जाऊ चालत चालत काय करतो कोको उतर उतर त्याच्यावर काय करू नको ओरडतील चल चला चला आत्मा चला चल कोको कम तर गाईज भरपूर सारा इकडे आम्ही फिरलो वगैरे आता ऑक पण झालं जेवण पण सुद्धा झालेलं आमचं आणि यांना सुद्धा फिरवलं आता आपण निघत घरी कोको बाबू मस्ती नको करू रोड वरती जाईल तो त्या मागे मागे नको ना लागू गाडीच्या खालती गेला आवाज दिला येतो ना बाहेर तो मागे ना लागायचं बाहेर जातो चल चल गो 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 त्या चढताच येत नाही आपला कोको लय झाड झालं ये ये कम 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 बापरे याला चढताच येत नाही तर गाईज आता आम्ही चाललोय घरी यार जीविकांत डायरेक्ट कोकोला सीट बेल्ट लावून टाकली थांबलाय का तो कुठे लावली एवढी सेफ्टी तर गाईज आम्ही जस्ट पोहोचलो घराच्या इथे कोको पण झोपला याला पण झोप आली वाटत उतरा कोकोला पण घ्या पैसे कापले त्याला काय कापले कोको आई पिस आईस्क्रीम खायला घेतो सांग आईस्क्रीम आईस्क्रीम खायला निघता नाही ना अरे
आयपी चालली झोपू दे झोपू देसल चला झोपाला चल जस्ट आलो घरामध्ये आणि या पण आल्यात दोघे जणी बसल्यात थकून आणि या माझ्या बेडरूम मध्ये झोपणार आहेत आज दोघी सुद्धा. सो आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. आय होप तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाइस.